पुण्यामध्ये जाऊयात आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कालपासूनच पडतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पहिल्याच पावसामध्ये पुण्यामधील सखल भागात पाणीसुद्धा तुंबलं आहे आणि मुसळधार पावसाला त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून रस्तेसुद्धा जलमय झालेले पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून. काल इतका जोराचा पाऊस आला, वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे घरांचे पत्रेसुद्धा उडून गेले, ताडपत्री उडून गेली आणि ही दृश्य आपण पुण्यामधून पाहतोय. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय. पहिलाच पाऊस आला आणि या पावसामध्ये पुण्यामधील सखल भागामध्ये पाणी तुंबल्याचं चित्र आहे. शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने पुण्यातल्या लोहगाव भागामधली ही कलवड वस्ती आहे आणि या कलवड वस्तीकडला जो दोन्ही कल्ला रस्ता आहे तो पाणी साचल्यानं बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे तो पाण्यानं बंद झालेला आहे आणि नागरिक जे आहेत ते कामाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र नागरिकांना या सगळ्या पाण्यातून वाट काढत जावं लागत आहे. जवळपास कमरे इतकं पाणी या भागात साचलेलं आहे. मोठ्या प्रमाणात रात्री गाड्यांचं सुद्धा नुकसान झाल्याचं इथले नागरिक सांगतायत. या भागातली जी घरं आहेत त्या घरामध्ये रात्रभर पाणी शिरलं होतं. नागरिकांनी ते पाणी आता काढलेलं आहे. पाऊस थांबलेला आहे. पाऊस थांबलेला असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी इथं थांबलेलं आहे. महानगरपालिकेला आता पुणेकर प्रश्न विचारतायत, नेमकं हे जे नालेसफाईचं काम आहे ते का करण्यात आलेलं नाही, नेमके हे ठेकेदाराने काय काम केलं याचा सुद्धा हिशोब आता पुणेकर विचारत आहेत. कारण रोज त्यांना हे असा सगळा प्रवास करून पाण्यातून वाट काढून जावं लागतं. आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत. काय झालं होतं नेमकं एवढं पाणी? हे काय झाडं अडकली तेव्हा सगळे कचरा अडकून आम्ही रात्री सगळ्या लोकांनी मिळून काढलंय. 20-25 लोकांनी मिळून पाणी जर नळे इतकं पाणी होत इथं. घरात शिरलंय, दुकानात शिरलंय, लोक लहान पोरं इथं झोपवले ऑफिस मध्ये. काही दरवर्षी दर टाइमवर पाऊस झाला का एवढं पाणी साचते. पाण्याचा जो जोरदार फटका आहे तो ह्या लोहगाव परिसरात पडलेला आहे. प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इथले नागरिक करत आहेत. प्रशासनाने याची काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबत नागरिकांचं आरोग्य सुद्धा यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.